वारणी येथे चॉकलेटचे आमिष देऊन एका 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर या प्रकरणी आरोपी नराधमाला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. यवतमाळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मनवर यांच्या न्यायालयाने आज या प्रकरणाचा निर्वाळा केलाय. चॉकलेटचे आमिष दाखवत एका चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना आरणी येथे उघडकीस आली आहे. संजय उर्फ मुखिया मोहन जाधव असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयीन सूत्रांच्या माहितीनुसार 13 मार्च 2022 रोजी आरोपीने एका 6 वर्षीय चिमुकलीला घरात बोलवून चॉकलेटचे आमिष दिले, त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर नराधमाने पीडित बालिकेला 5 रुपये देऊन कोणालाही काही सांगू नको अशी धमकी देखील दिली. पीडित बालिकेची आई कामावरून परत आली तेव्हा ही घटना तिच्या लक्षात आली. त्यानंतर पीडित बालिकेने सर्व प्रकार आईपुढे कथन केला. त्यानंतर आरणी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर प्रकरण 2 महिन्यानंतर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आले. दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश मनवर यांनी सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपीस तिहेरी जन्मठेप व 15,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आज दारव्हा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 13/3/2022 रोजी घडलेल्या गुन्ह्याचा निकाल जाहीर केला आणि त्या निकालामध्ये दारव्हा जिल्हा सत्र न्यायालय श्री मनोहर साहेब यांच्या कोर्टाने 376A(b) मध्ये जन्मठेपेची शिक्षा व 5,000 रुपये दंड ठोठावलेला आहे. त्याचप्रमाणे पोक्सो ॲक्ट अंतर्गत कलम 6 मध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड. त्याचप्रमाणे पीडित ही आदिवासी समाजाची 7 वर्षाची मुलगी असल्यामुळे त्या अंतर्गत सुद्धा जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड ठोठवला असून सदरची एकूण 15,000 रुपये रक्कम ही पीडितेला देण्याची ठरली आहे. सदरचा गुन्हा हा आर्णी पोलीस स्टेशनमध्ये घडल्यानंतर या गुन्ह्याचा तपास आर्णी पोलीस स्टेशन आणि SDPO कार्यालय दारव्हा यांनी केला आणि या गुन्ह्यामध्ये 20 दिवसाच्या आतमध्ये आरोपपत्र दाखल करून सदर गुन्ह्याची नोंद ही पोलीस स्टेशनला झाल्यानंतर 42 दिवसाच्या आत विद्यमान न्यायालयाने यामध्ये निकाल पारित केला असून दिनांक 13 मार्च 2022 रोजी आर्णी तालुक्यातील एका छोट्या गावात एक 7 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर एका 23 वर्षीय इसमाने अतिप्रसंग केला होता. त्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट, पॉक्सो ॲक्ट आणि IPC 376 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ॲट्रॉसिटी ॲक्ट लागल्या असल्याने त्या गुन्ह्याचा तपास SDPOंनी करावा हे कायद्याअंतर्गत मॅन्डेट आहे आणि तसे यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री दिलीप पाटील भुजबळ सरांचे आम्हाला आदेश मिळाले. सुरुवातीचा प्राथमिक तपास SDPO आडे साहेब यांनी केला आणि त्यानंतर तपास हा SDPO दारव्हा यांनी केला. या गुन्ह्याची गंभीरता ओळखून SP सरांनी आदेश केला की ही केस तुम्ही लवकरात लवकर चार्जशीट करा आणि ती आपण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ. त्या अनुषंगाने 10 दिवसाच्या आत आम्ही चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केली. माननीय SP सरांनी फॉरेन्सिक लॅबोरेटरी अमरावती यांना जे रासायनिक मुद्देमाल पाठवला होता तो जलद गतीने त्याचा अहवाल देण्यासाठी एक पत्र लिहिलं. त्या अनुषंगाने त्यांनी वेळेत आपल्याला रिपोर्ट दिले. केमिकल ॲनालिसिसचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा सरकारी अभियुक्ता दवे मॅडम यांनी स्वतः ही केस हाताळली आणि केस बोर्डावर आल्यापासून 42 दिवसात या गुन्ह्याचा आज निकाल लागलेला आहे. 13 मार्च 2022 रोजी ही घटना घडली होती आणि आज 12 मे 2022 रोजी या गुन्ह्याचा निकाल लागलेला आहे. या गुन्ह्यात आरोपीला पॉक्सो कलम 6, IPC Section 376A(b) आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम 3(2)(v) या तिन्ही कलमांमध्ये आरोपीला जन्मठेप लागलेली आहे आणि प्रत्येकी 5,000 रुपये दंड हा माननीय न्यायालयाने ठोठावलेला आहे. आणि या प्रकारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे. बाय.
सब जानना चाहते हैं। मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।